विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। आम्ही जो हा काही देखावा दाखविला आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचा उद्देश म्हणजे आमच्याकडे जी छोटी मुलं आहेत जवळजवळ त्यांचं वयोगट 2 ते 7 वर्ष वयोगटातली आमच्याकडे मुलं आहेत, या मुलांना आपण नुसतंच पुस्तकी ज्ञान देऊन उपयोगाचं नाही आहे, त्यांना जेवढं आपण कृतीतनं दाखवू जेवढं त्यांना त्यांच्या बुद्धीला पचेल असंच त्यांना शिकवावं लागतं, तो एक महत्त्वाचा उद्देश समोर ठेवून आम्ही प्रत्यक्षात त्यांना या सणाची माहिती देण्याचा उद्देश ठेवला। आणि त्याचबरोबरीनं आपल्या जत शहरामध्ये इतर जी आपली मुलं आहेत छोटी त्यांना पण हा सुंदर देखावा पाहण्यासाठी आणि प्रत्यक्षात येऊन त्यांना हे देखावा बघायला मिळावं हा एक उद्देश आम्ही महत्त्वपूर्ण उद्देश ठेवला होता समोर करताना। आता ह्या करतानाचा अनुभव मला सांगावासा वाटतो की आम्ही जेव्हा ह्या बाहुल्या आणल्या जवळजवळ आम्ही 40 बाहुल्या आणल्या, या 40 बाहुल्या जेव्हा आणल्या तेव्हा त्या सगळ्या एका फॅक्टरीतनं बनलेल्या बाहुल्या होत्या, निर्जीव वस्तू होत्या त्या, पण मला एक खूप छान अनुभव सांगा असं वाटतो की या प्रत्येक बाहुलीमध्ये तुम्ही पाहिलात ना म्हणजे एकेका बाहुलीचं तुम्ही निरीक्षण करा की त्यांच्यामध्ये म्हणजे प्रत्यक्ष जिवंत त्या जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या परीने केलेला आहे। आणि एकाच फॅक्टरीमध्ये बनलेल्या बाहुल्या आहेत ह्या, परंतु जेव्हा जेव्हा आम्ही त्या मुला बाहुल्यांना कपडे घालायला लागलो स्वतः हे आम्ही श्री सौ श्रीदेवी मॅडम आणि मी आम्ही आणि माझी बहीण आहे सारिका लोणी आमच्या तिघींची कल्पना आणि आमची मेहनत याचं हे स्वरूप आहे। आणि ह्या ज्या बाहुल्यांना आम्ही जेव्हा कपडे शिवले स्वतः हाताने आम्ही शिवलेले आहे प्रत्येक बाहुलीचे कपडे, त्यांचा मेकअप ह्या सगळ्या गोष्टी आम्ही स्वतः केलेल्या आहेत। आणि जेव्हा हे कपडे आम्ही शिवत होतो ना तेव्हाचा एक सुंदर अनुभव मी तुम्हाला सांगते की देवाने जसं मानवाला एक कुठलाही भेदभाव न करता आपल्याला सगळ्यांना एकच शरीराने साच्यामध्ये आपल्याला पाठवलेलं आहे, त्याचप्रमाणे ह्या बाहुल्या सुद्धा एका फॅक्टरीतून आलेल्या होत्या, फक्त आम्ही त्यांना कपडे चढवले। आणि जेव्हा कपडे आम्ही चढवले तेव्हा एक म्हणजे कसं आता मुस्लिम वेशभूषा आपल्याला दाखवायची झाली तर मग आम्ही कपडे घातले, पण कुठे फरक झाला, त्यांची मेकअप, त्यांचा टोपी, त्यांची वेशभूषा, मग ते काय घालतात, मग त्यांच्या सणाला काय लागतं, फक्त या गोष्टींमुळं त्यांचं रूप बदलत गेलेलं आहे। म्हणजे सगळे आपण एक समान आहोत
कुठे आपली ओळख होते तर फक्त आपली वेशभूषा, आपली संस्कृती, आपण जे काही आहार खातो या सगळ्या गोष्टींमुळेच आणि आपण जे सणवार साजरे करतो या सर्वांमुळे आपली विविधता दिसून येते आणि हीच आपली भारताची संस्कृती आहे. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग एकच मला सांगायचा आहे की आपण सगळेजण एक आहोत, फक्त आपली वेशभूषा आणि आपली संस्कृती यामुळे आपण वेगवेगळ्या भाषेत, वेगवेगळ्या समाजात आपण विभागले गेलेले आहोत. आणि हा एक खूप छान अनुभव आम्हाला आलेला या निर्जीव वस्तूंकडनं पण आम्ही खरं आम्ही स्वतः शिकलोय खूप. म्हणजे मला करताना आम्ही अक्षरशः खूप आनंद घेतला या गोष्टीचा. आणि आणि जवळजवळ आता 3 दिवस झालं आपण हे प्रदर्शन भरवलेलं आहे आणि जत शहरातून आम्हाला प्रत्येक नागरिकाकडनं त्याचा रिस्पॉन्स पण मिळत आहे. अजूनही लोक उत्सुकता दाखवत आहेत की आम्ही इथं काय केलं हे पाहायला यावं या गोष्टीतनं. आणि याचा खरंच आम्हाला पण खूप आनंद आहे की आम्ही जी मेहनत घेतली आहे त्याचं कुठेतरी फलस्वरूप दिसत आहे. त्यामुळे जत शहरवासियांचं मी खरंच आभारी आहे की ते आम्हाला सातत्यानं आम्हाला सहकार्य करतात आणि आम्ही जे काही उपक्रम राबवतो त्याचं आम्हाला ते जे येऊन आमचं कौतुक करतात त्याच्यातनं आम्हाला दरवर्षी नवीन काहीतरी नवीन करायची प्रेरणा मिळते. त्यामुळे मी जत शहरवासियांचे खरंच खूप आभारी आहे आणि सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.